आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते ते म्हणजे सातारा मधल्या खंबाटकी घाटामध्ये बोरवेलच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही गाडी पलटी झाली आहे आणि या अपघातामध्ये 3 जण ठार झाल्याची माहिती समोर येते. त्यासोबतच 10 जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही गाडी पलटी झाली आहे. साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटामध्ये बोरवेलच्या गाडीचा हा भीषण अपघात झालेला आहे. या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि यावेळी ही गाडी पलटी झाली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे. अधिक माहितीसाठी अजित सोनवणे आपल्या सोबत आहेत. अजित, साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे, 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, काय अपडेट्स आहेत? हा निकिता, सकाळच्या सुमारास ही घटना आहे. सकाळी गावातून या बोरवेलचे बोर मारून ही गाडी निघाली होती आणि पुण्याच्या जवळ असलेल्या खंबाटकी घाटामध्ये या ठिकाणी एस कॉर्नरच्या जवळचा ब्रेक ह्याचा ब्रेक निकामी झाल्याने ही घटना घडलेली आहे आणि ह्याच्यावरती समोर 3 ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. निखिल, धन्यवाद अजित दिलेल्या माहितीबद्दल. तर 3 जण ठार झालेले आहेत या अपघातामध्ये आणि 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. साताऱ्याच्या खंबाटकी घाटामध्ये बोरवेलच्या गाडीला हा अपघात झाला आहे. या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ही गाडी पलटी झाली. तब्बल 3 जण यामध्ये ठार झालेले आहेत तर 10 जण गंभीर जखमी आहेत.